प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अवमान सामाजिक कार्यकर्ते वसंत रावते डहाणू तालुक्यातील कापशी ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 10 व 15 ह्या जागेत दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मुंबई भागातील काही बिल्डर व जागा विक्री करणाऱ्या लोकांकडून राष्ट्रध्वजाचा ध्वजारोहण करण्यात आले। ही बाब गावातील सामाजिक कार्यकर्ते वसंत रावते व ग्रामस्थ यांच्या लक्षात येताच त्यांचे चित्रीकरण करण्यात आले। तेव्हा त्यांनी तो राष्ट्रध्वज उतरवून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचे खांब समोरील एका वाडीत फेकून देण्यात आले। ही एक राष्ट्रध्वजाचा खूप मोठा अवमान करण्यात आला आहे। अशा बिल्डरवरती कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होताना दिसत आहे। मी कापशी ग्रामपंचायतचा ग्रामस्थ आहे आणि माझी ग्रामपंचायत सदस्यही आहे। काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमच्या इथं जे झंडावंदन झालं ते कापशी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये गट क्रमांक 10 आणि 15 या जमिनीमध्ये काही मुंबईचे जे बिल्डर लोक जे आहेत ज्यांनी जमीन ही विकत घेतलेली आहे ते लोक इथं जमा झाले आणि त्या लोकांनी कोरोनाचं पालन न करता आणि झंडावंदनचं टायमिंग चुकवून त्या लोकांनी इथं 2 वाजता झंडावंदन केलेलं आहे इथं। आणि झंडावंदन करण्याच्या अगोदर त्या लोकांनी इकडे काय त्यांचा झंडा फडकवण्याचा काय उद्देश नव्हता असे आम्हाला ग्रामस्थांना निदर्शनामध्ये आलं। कारण की आम्ही ग्रामपंचायतमध्ये आमच्या संपूर्ण गावकऱ्यांनी एक ठराव दिलेला आहे की हे गाव कापसी गाव हे पेसामध्ये येते, आदिवासी बहुल क्षेत्र आहे। इथं इकडले जे बिल्डर जे आहेत पांडे आणि दुबे आणि त्याच्याबरोबर एक संख्ये म्हणून आहेत त्या लोकांनी ही जमीन घेतलेली आहे। तर तिकडे आम्ही रिचर ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांनी त्यांना दिलेलं आहे की हे गाव आदिवासी बोल क्षेत्र आहे, इथं कोणत्याही प्रकारचं प्लॉटिंग करू नये। तरी काल झंडावंदनचं औचित्य साधून त्या लोक आले आणि जमिनीचं प्लॉटिंगचं काम ग्रामपंचायतच्या ठराव ग्रामसभेच्या ठरावाला धुडकावून ग्रामसभेच्या ठराव आणि नोटीस आमच्या सरपंच आणि सदस्यांनी स्वतः आणून दिलेली आहे। त्यांनी रिश्यू केलेली आहे 10 तारखेची 10/1/2022 त्यांनी रिश्यू केलेली आहे। तरी त्या लोकांनी त्याला न जुमानता एक तर झंड्याचा अपमान केला, कारण की 2 वाजता त्यांनी झंडा वंदन केलं आणि त्याच्यानंतर तो झंडा 5 दरम्यानमध्ये तो उतरवला आणि तो झंडाचा जो खंबा आहे तो त्यांनी इकडे साईडच्या वाडीमध्ये राहूच्या वाडीमध्ये त्यांनी आणून फेकून दिला। तर अशा पद्धतीने त्याने आमच्या भारताच्या झंड्याचा त्याने मान नाही ठेवलेला मिळत म्हणून त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावी म्हणून आम्ही सगळे ग्रामस्थ हे कापशी गावचे ग्रामस्थ इकडे एकत्र जमलेले आहोत आणि त्याच्या ह्या कृत्याच्या ह्या लोकांनी जो काम केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत। एवढं पण यापुढे जर यांच्या अशा लोकांवर कारवाई झाली नाही तर आमचं पुढचं पाऊल काय राहील? यापुढे जर ह्या लोकांनी ह्याच्यावरती जर कार्यवाही नाही झाली तर आम्ही गावकरी तीव्र आंदोलनाच्या मनसुब्यामध्ये आहोत। सगळे ग्रामस्थ इकडे माझ्या मागे जमा आहेत। एक तर प्लॉटिंगला आमचा विरोध आहे आणि या जमिनीच्या विक्री प्रकाराला पण विरोध आहे, कारण की ही जी जमीन आहे ही आमच्या आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये ही सामूहिक जमीन आहे। जमीन विकणारा आहे तो खाली गवत कापत होता आणि त्याने आता ते विकून आणि तो इकडून वांगावमध्ये विकून आणि तो फरार झालेला आहे। तो कुठे गेला आहे कुठे राहायला गेला माहिती नाही मिळत, पण ह्या जमिनी त्याच्या नावावरती झालेल्या असतील तरी इकडे ह्या जमिनीवरती सगळ्या सामूहिक दावा हा आमच्या आदिवासी लोकांचा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही एक तर प्लॉटिंग करू देणार नाही त्या माणसाला आणि एक तर त्याने झंड्याला पण अपमान केलेला आहे। तर हे जर त्याने हे ह्याच्यावरती कारवाई नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असे मी ग्वाही देतो। डहाणू प्रतिनिधी शिवप्रसाद कांबळे, महाराष्ट्र न्यूज 10।